हॅलो मासाहेब, मी गोवर्धन बोलतो. बोला गोवर्धन. खरं तर मी तुम्हाला पर्सनली भेटणार होतो, पण तुमच्या घरामध्ये शुभ कार्य आहे म्हणून आलो नाही. पण मी पाठवलेला रिपोर्ट मिळाला? हा काय, आत्ताच मिळतोय, आत्ताच वाचला आम्ही तो. गोवर्धन, हे सगळं भयंकर आहे हो, विश्वासच बसत नाही आमचा तर. खरं तर मासाहेब, ही बातमी ऐकल्यावर मला सुद्धा खूप शॉक बसला. एकदा वाटलं आत्ताच्या आत्ता येऊन तुम्हाला सांगूच नाही. असं कसं चालेल, बातमी कितीही वाईट असली तरी ती आम्हाला लगेच कळायलाच पाहिजे. आम्ही आत्ताच बोलवून घेतो त्यांना आणि काय तो सोक्षमोक्ष लावून टाकतो. मासाहेब, ही बातमी तुमच्या कानावर घालणं माझं कर्तव्य होतं म्हणून मी कानावर घातली. पण तुमच्या घरातल्या शुभकार्यामध्ये बाधा येईल अशी काही माझी इच्छा नाही आहे. माझी तुम्हाला एक विनंती आहे, निदान हे शुभकार्य पार पडेपर्यंत तरी तुम्ही थांबाव. ठीक आहे गोवर्धन, आम्ही नंतर फोन करतो तुम्हाला. हे बघ राजू, सामान्यतात असामान्यत्व शोध. तुला मोठ्या ऑफिसमध्ये काम करायचं आहे ना, पर्सनॅलिटी डेव्हलप कर स्वतःची. बी अ जेंटलमन. होणार? नक्की नक्की होणार. शाबास. होणार बाई, मी सामान्यत असामान्यत्व शोधणार. मी जेंटलमन होणार बाई, मी होणार. सामान्यतात असामान्यत्व शोध. शोधणार. बी अ जेंटलमन. होणार बाई, होणार. होणार नक्की. होणार. शाबास. होणार बाई, होणार. सामान्यत असामान्यत्व शोधणार बाई. शोधणार. शोधणार बाई, सामान्यत असामान्यत्व शोधणार मी. मी जंटलमन होणार बाई, जंटलमन होणार बाई. ध्येय डोळ्यासमोर ठेवून धावणार मी. मी होणार, मी पर्सनॅलिटी डेव्हलप करणार, शोधणार. सामान्यत असामान्यत्व शोध. काय रे, काय चाललंय काय तुझ? तू असो नाही तर काय? मला वाटलं ती काय नाही, मला ते गिराय काय असं वाटलं. ते स्वप्न देते एवढं माग लागलंय माझ्या. गाडी कधी होणार, होणार. मी त्याला तेच सांगत होतो बाबा, होणार गाडी, होणार. तेच सांगत होतो त्याला. बस नको बाबा, काम आहे तुम्हाला. अरे नगर बाबा, बस ना, बस काम कर. बस हे बघ, हे असं काहीतरी बोलतोस ना म्हणून तुला म्हणलं का राजच्याला तुझ्या मित्रांबरोबर जात जाऊ नकस म्हणून. तसं काय नाही. मग तसं काय नाही. आई एक सांगू, आई कसं असते माणसाचं माहिती. माणूस नव्हता आपलं इथं तिथं कसं बी पळत असते, तसं पळून ये माणसानं. माणसानं ध्येय समोर ठेवावं, टार्गेट समोर ठेवावं आणि मग धावावं. हा सगळं कसं मस्त होतंय ना, तो आपटते इकडं तिकडं. माणसाने ध्येय ठेवावं समोर. आणि आहे माणसाने सामान्यतच असामान्यत्व शोधावं. हा पर्सनॅलिटी डेव्हलप करणार आहे मी. मी करणार पर्सनॅलिटी डेव्हलप आई. मी जंटलमन होणार आई. आई म्हण जंटलमन. मन म्हण जंटल. म्हण म्हणते ना मन जंटल. मन म्हणते रे जंटल. राहू दे. आहे राजू बन गया जंटल मन, कि राजू बन गया जंटल मन. राजू बन गया जंटल मन, कि राजू बन गया जंटल. दीदी बघ ग जरा, नीट आहे? हो नीट आहे. गोड दिसतेस तू पण. Thank you.
काय आवडलं की नाही? छान दिसतंय. हे काय डोळ्यात पाणी? आम्हाला सांगतेस तुझ्या बघ. खरं सांगू, बरच बरच काहीतरी बोलायचं ठरवून आलो होतो. गाता नाही बोलतायत. चला निघायचंय ना. मुक्ता, काय चाललंय? मुक्ता चल ना लवकर, काय चाललंय तुझं? अरे सागर, एक छोटासा प्रॉब्लेम झालाय. आता काय? विदुला. विदुला असं काय? अरे हिने चेंज का नाही केलं अजून? तू चल ना, सगळे थांबलेत बाहेर, लवकर चेंज कर ना प्लीज. अरे सागर तेच ना, ही जो ड्रेस घालणार होती ना तो नेमका उसवलाय आणि आता घालायला दुसरं काय नाहीये म्हणून तिचा मूड ऑफ झालाय. ठीक आहे ना, हे पण चांगलं आहे, चल ना. नाही अगं, तू ह्यात पण क्यूट दिसतेस. बरं ठीक आहे, तू विजय ड्रेस लवकर बघ, मी बाकीच्यांना सोडून येतो. ओके ओके, प्लीज लवकर बघ. हो चल. एक मिनिट. हॅलो. नमस्कार, ओळखलत का? नाही. कोण बोलताय? अरे हो, तुम्ही कसे ओळखणार? चला माझी ओळखच करून देतो तुम्हाला. मुक्ता मॅडम, तुमच्या बरोबर तुमच्या आयुष्यात जे काही घडलंय ना ते मला माहिती आहे. म्हणजे तुम्ही भरपूर प्रयत्न केलायत हो लपवून ठेवण्याचा, पण कसे अशा गोष्टी लपवून राहत नाही. तो कोण बोलतंय? ते महत्वाचं नाहीये. मी आता कशी काय सांगतो ना ते नीट ऐका. तुम्हाला जर असं वाटत असेल ना की हे कोणालाही कळू नये, तर आत्ता मी तुम्हाला ज्या जागेवर बोलवतो ना त्या जागेवर या एकट्याच लगेच. आणि हॅलो, जीवा. चला 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 मुक्ता ताई. जीवा, सागरचा फोन होता, त्याने मला टॅक्सीने पुढे बोलवलंय. नाही नाही, आम्ही तयारच आहेत, आम्ही येतो लगेच. नाही अरे तसं नको, मी पुढे होते, तू ये मागून. नाही आम्ही विदुला ताई पण तयार आहेत, आम्ही. मला वाटेत काम आहे जीवा, तुम्ही नंतर या प्लीज. यांना काय झालं असं? रडू लागल्या. आले पाहिलत? आपल्या मुलांचा काही कार्यक्रम आहे ना, त्याच दिवशी असं होणार. मेघना, आजच्या दिवशी तरी शांत राहशील का प्लीज? काय तुझं एवढं शांत राहू म्हणजे काय? या मा, खूप उशीर झालो. नाही म्हणजे सगळी मंडळी मला केव्हापासून विचारत आहेत. मुक्ता कुठे? नाही अंटोन दिला. अरे अंटोन म्हणजे एकत्रच यायचं ना, आता आधीच उशीर झालाय. नाही विदुलच्या ड्रेसचा काहीतरी प्रॉब्लेम झाला. अंटोन लगेच अंटो दिला. पटकन ये रे. हो आलो. पाहिलं मा, आता घरच्यांनीच असं केलं तर काय बोलायचं मग? घरचे कोण, परके कोण, तेच कळेन असं झालंय आम्हाला.
चला ना, हात सगळे वाट बघतात. काय झालं? मुक्ता, मुक्ता, विदुला झालीस का तयार? जीवा, ए जीवा कुठे? जीवा कुठे? तो गेला मुक्ताताईंना घेऊन. कुठे? तुम्हीच तर फोन केला होता ना मुक्ताताईंना टॅक्सीने घेऊन ये म्हणून. मी? मग जीवा मला असं बोलला. विदुला कुठे? हाय आतमध्ये. जा तिला बोलाव आणि गाडीत बस. मी फोन केला होता. गेली असेल ती. बस बस बस. मी पण तुम्हाला तेच विचारू लागलो, तुम्ही इथं कस काय? राकेश बाबाच्या लग्नाला नाही आला आणि या ठिकाणी कोणाची वाट बघू लागला तुम्ही मुक्ताताई? अरे अरे मी नाही, तरुण वय आहे तुमचं, एकट्या दुकट्याने फिरणं बरं नाही असं, एवढे दागदागिने अंगावर. जीवा, अरे कसं सांगू मी तुला? तुम्ही काही सांगू नका मला. मला माहिती आहे मी लहान तोंडी मोठा घास घेतो मुक्ताताई कधी कधी, पण तुम्हाला सांगतो तुमच्याविषयी काळजी वाटली म्हणून मी मागं मागं आलो. मी मागाशी घरात ऐकतानाच माझ्या लक्षात आलं होतं काहीतरी गडबड आहे. मला तुमची काळजी वाटली म्हणून इथपर्यंत आलो. चला निघू, राकेश बाबाच्या लग्नाला सगळे वाट पाहत असतील. चला. मुक्ता कुठे होतीस तू? सागर, अरे मी ना आता परत खोटं बोलू नकोस. सागरचा फोन आला म्हणून निघते असं सांगितलंस तू. नाथा बोललाय मला. काय झालं, काय प्रॉब्लेम आहे? सागर आधी आपण आज जाऊया ना, मी सांगते तुला सगळं. तेवढा वेळ नाही, आता लग्न लागून गेलं. आता आत गेलीस तर सगळे विचारतील कुठे गेली होतीस एकटी. मी आहे ना, मी सांगतो ना काय झालं. त्या निघाल्या थोड्या पुढं होत्या, पण गडबड अशी झाली त्यांना पत्ता बरोबर सापडला नाही, चुकला पत्ता सापडायला. मी वाटेत भेटलो म्हणून इथपर्यंत घेऊन तरी आलो. तुम्ही आता इथं बोलत बसण्यापेक्षा आधी आज जाऊ आपण. मी सांगेन सगळ्यांना ना. ठीक आहे, चल लवकर आता. Thank you.
बोल विशाल. गौरी मी ऑफिसला निघालं, तू तयार असशील तर मी तुला पिकअप करतो. नको, मी आज थोडं उशिरा निघणार आहे. का ग? सहजच. अरे हो, विसरलोच होतो, आज आशिषचं लग्न आहे नाही का, आणि तुझे तत्व आडतात म्हणून तू जाणार नाहीयेस. ऍट द सेम टाइम भावाच्या आठवणीने मन बेचेन होत आहे. एक सांगू का गौरी तुला? हे बघ विशाल, कुणाच्याही समजवण्याने काहीही होणार नाहीये. मी स्वतःहून माझा निर्णय घेतलाय. खर तर आज सकाळपासून सारखे असं मनात येत आहे, आशिषचं लग्न आणि मी तिथे नाहीये. भावाचं लग्न म्हणजे बहिणीसाठी किती आनंदाची गोष्ट असते. मी जर तिथे असते तर सगळ्या समारंभात भाग घेतला असता, आशिषचं आणि त्याच्या बायकोचं खूप कौतुक केलं असतं. पण आशिषची बायको म्हणजे ती त्या अरुण गडकरींची मुलगी, आणि त्या अरुण गडकरींचं तोंडही बघायची इच्छा नाही माझी. आय एम शुअर लग्नासारखं मंगल कार्याचा सुद्धा तो वापर करेल आणि काहीतरी वाईट घडवेल. गौरी तू उगाचच असले विचार करतेस आणि स्वतःला त्रास करून घेतेस. तसंही असेल पण माझा नाईलाज आहे. ठीक आहे, मला निघायला अजून 10-15 मिनिटं आहेत, विचार बदलला तर मला फोन कर. ओके बाय. आधी एक छानसा उखाणा घे आणि मग आधी. चांदीच्या ताटात रुमाल ठेवले विणून, राकेशचं नाव घेते मोठ्यांचा मान राखून. उजवा पाय. ही आधी